यत्ता दहावी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक प्रकरण सातवे भिंगे आणि त्यांचे उपयोग विद्यार्थी मित्र या अगोदरच्या यत्तेत आपण गोली आरशांचा अभ्यास केलेला आहे गोली आरसे हे पारदर्शक गोलाचा भाग असतात हे आपण समजून घेतले त्याचबरोबर आपण प्रकाशाचे अपवर्तन देखील समजावून घेतले आहे आता आपल्याला भिंगे आणि भिंगांशी संबंधित काही संज्ञा महत्त्वाच्या समजून घ्यायच्या आहेत आता बिंगे बर बर हे भिंगे आपण दैनंदिन जीवनात कुठे पाहिलेले आहेत तर काही वृद्ध लोक वाचण्यासाठी अशा प्रकारच्या भिंगांचा उपयोग करताना आपण पाहिले असतील त्याचबरोबर काही चष्मेसुद्धा ह्या आपल्याला वाचण्यासाठी उपयोगात येतात आणि हे सुद्धा भिंगांचे बनलेले असतात आणखी कुठे असतात बरं हे भिंगे तर हो बरोबर आपल्या घराचं जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराला काही भिंगे बसवलेले असतात म्हणजे बाहेरून कोण आलं आहे ते आपण भिंगांच्या मदतीने पाहू शकतो तसेच दूर आ, आकारा दूरवरच्या अंतरावर आपल्याला जेव्हा वस्तू बघायच्या असतात आकाशांचं निरीक्षण करायचं असतं तेव्हा दुर्बिणी आपण वापरतो या दुर्बिणीमध्ये देखील भिंगांचा उपयोग केलेला असतो आता हे भिंग कशापासून बनतात तर भिंग गोली आरशाप्रमाणेच काचेच्या गोलापासून किंवा पारदर्शक गोलापासून तयार होतात हे पारदर्शक गोल सर्वसाधारणपणे असे दिसतात तर हे पारदर्शक गोल याचा भाग कापून या भिंगांचे काही भाग बनवतात जर ते कापले तर स सर्वसाधारणपणे असे ते दिसतात आणि जर मोठ्या आकारात जर बघायचं झाले तर काचेच्या अशा पदा मोठ्या वाटीप्रमाणे हे दोन्ही गोलाचे भाग आपल्याला तयार होतात असं सांगता येईल महत्त्वाचा भाग असा आहे की यामध्ये या पृष्ठभागापासून हे जे पृष्ठभाग तयार झाले हे व पृष्ठभाग एकमेकाला कसे जोडले यावरून त्या भिंगांचे दोन प्रकार पडलेले आहेत तर पहिला प्रकार जर पाहिला फुगीर भाग दोन्ही बा बाहेरच्या बाजूने जर केले तर फुगीर भागा बाहेरच्या बाजूने असल्यावर बाहेरच्या बाजूने गोल म्हणजे बहिर गोल अशा पद्धतीने आणि दोन्ही बाजूने गोल आहेत म्हणून द्विबहिर गोल आपण याला असं नाव देऊया दुसरा जो प्रकार आहे जर आतल्या बाजूने गोल भाग ठेवला तर त्याला आपण काय म्हणू आंतरगोल आंतरगोल भिंग जो आहे तो जर आपल्याला प्रत्यक्ष बघायला झाला तर अशा पद्धतीने आंतरगोल भिंग आपल्याला दाखवता येईल आणि बहिरगोल भिंग हा अशा पद्धतीने आपल्याला दाखवता येईल आता या दोनही भिंग आणि त्या भिंगाशी संबंधित काही महत्त्वाची माहिती आपण पाहूया विद्यार्थी मित्रो सुरवातीला बहिरगोल भिंग आणि बहिरगोल भिंगाशी संबंधित माहिती थी। या ठिकाणी पाहू बहिरगोल भिंग हा ज्या गोलाचा भाग आहे हा ज्या गोलाचा भाग आहे दोन गोलाचा भाग हा बहिरगोल भिंग आहे दोन गोल आणि दो या दोघांनाही या गोलाचं जर केंद्र आपण पाहिलं तर हे या भिंगाच्या बाहेर असेल म्हणजे हे 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 भिंग इथे आणि त्या दोन्ही ह्या दोन गोलाचा भाग तो आहे आणि याचं केंद्र जर पाहिलं तर ते भिंगाच्या बाहेर असेल म्हणून आपल्याला बहिरगोल भिंगाचं केंद्रसुद्धा जेव्हा आपण आकृतीमध्ये किंवा जेव्हा पुस्तकामध्ये आपल्याला आपण आकृती पाहतो तेव्हा भिंग एका ठिकाणी असतो आणि त्याचं केंद्र भलत्याच ठिकाणी लिहिलेलं असतो तेव्हा आपल्याला असा प्रश्न पडतो की भिंग इथे आहे आणि त्याचा केंद्र दुसरीकडे कसा तर तो गोलाचा भाग असल्यामुळे तो या भिंगाच्या बाहेर आहे हे आपल्याला सांगता येईल दुसरा महत्त्वाचा मुद्दा जर पाहायचा झाला तर एका भिंगाला दोन गोलाचा तो भाग आहे म्हणून दोन केंद्र आपल्याला सांगता येतील म्हणजे बघा हे दोन गोल आणि या दोघांचे केंद्र दोन बाजूला असतील म्हणून दोघांचे केंद्र इकडून एक केंद्र इकडून एक केंद्र दोन केंद्र हे भिंगाला वक्रता केंद्र असतात वक्रता त्रिजेचा जर विचार केला तर पुन्हा हा भिंग ज्या गोलाचा भाग आहे या त्या गोलाची त्रिज्या ही त्या भिंगाची वक्रता त्रिज्या असते मग जो वक्रभाग ज्या गोलाचा आहे मग दोन गोलाचे भिंग तयार होतात दोन गोलाच्या पृष्ठभागापासून वक्रपृष्ठभागापासून भिंग तयार होतात म्हणून प्रत्येक भिंगाला दोन वक्रता त्रिज्यासुद्धा असतात आता वक्रता त्रिज्या आपण पाहिलं हे जे भिंग आहे आपण प्रकाशाच्या अपवर्तनाचा आप अभ्यास केला जेव्हा प्रकाश किरण एखाद्या माध्यमातून जातात एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातात तेव्हा त्याचे अपवर्तन होते आपण पाहिलं आता भिंगामध्ये दोन पृष्ठभाग असल्यामुळे भिंगामध्ये हो दोनदा प्रकाशाचं अपवर्तन होतं आता हे अपवर्तन होत असताना बहिर्गोल भिंगाचे अपवर्तन आणि आंतरगोल भिंगाचे अपवर्तन हे कशा प्रकारे होतं हे समजून घेण्यासाठी आपण या भिंगांशी संबंधित प्रकाशीमध्ये ही संकल्पना समजून घेऊया भिंगाचा प्रकाशी मध्य समजण्यासाठी आपल्याला डार्कनेसची आवश्यकता आहे माझ्या हातामध्ये हा बैरगोल भिंग आहे आणि त्या बैरगोल भिंगाचा आपण या ठिकाणी प्रकाशीमध्ये पाहू प्रकाशीमध्ये समजून घेण्यासाठी या ठिकाणी मी भिंगावर ल प्रकाश किरण सोडलेले आहे आणि हे दोनही प्रकाश किरण एका बिंदूतून बाहेर आल्यासारखे भासतात तो जो मध्यबिंदू आहे तोच या भिंगाचा प्रकाशीमध्ये आहे आणि जर आंतरगोल भिंगाच्या बाबतीत विचार केला तर आंतरगोल भिंगाचे त्या ज्या बिंदूतून हे प्रकाश किरण बरोबर आरपार जातात त्याचं विचलन अजिबात होत नाही तो बिंदू जो आहे तो भिंगाचा प्रकाशीमध्ये आहे विद्यार्थी मित्रो प्रत्येक बिंदूला प्रत्येक भिंगाला अपवर्तन होताना त्या अपवर्तनाच्या ते जे बिंदू आहेत त्या भिंगाच्या प्रकारानुसार त्याचं अपवर्तन कसं होतं आणि त्यावरून त्याची मुख्य नाभी क कशा पद्धतीने सांगितली जाते हे आपण समजावून घेऊ प्रथमतः माझ्या हातामध्ये हा जो बहिर्वक्र भिंग आहे या बहिर्वक्र भिंगाची मुख्य नाभी समजून घेऊ आणि त्यानंतर अंतर्वक्र भिंगाची मुख्य नाभी समजावून घेऊ विद्यार्थी यासाठी सुद्धा पुन्हा आपल्याला डार्कनेसची आवश्यकता आहे आणि आता दोन प्रकाश किरण जेव्हा आपण या भिंगातून जाऊन देऊ तेव्हा या ठिकाणी बघा हे दोन प्रकाश किरण या भिंगातून आपण जाऊन देऊया आणि यावरून आपल्याला लक्षात येईल हां दोन प्रकाश किरण बहिर्वक्र भिंगातून आपण जाऊन दिलेत तर ते विशिष्ट अंतरावर एकमेकाला ते छेदतात आणि ज्या ठिकाणी ते छेदतात त्याला मुख्य नाभी म्हणायचं आणि प्रकाशीय मध्यापासून तर त्या छेदनबिंदूपर्यंत म्हणजे मुख्य नाभीपर्यंत अंतर जे आहे ते त्या भिंगाचं नाभी अंतर आहे हे या ठिकाणी आपल्याला समजतं आणि जर अंतर्वक्र भिंगाचा विचार केला तर अंतर्वक्र भिंगामध्ये आपण जेव्हा प्रकाश किरण जाऊन देतो तेव्हा ते प्रकाश किरण दूर जात आहे हे आपल्याला लक्षात येतं आहे आणि जेव्हा हे दूर जातात तेव्हा ते एका भिंगाच्या मागे एका विशिष्ट बिंदूतून आल्यासारखे भासतात तर त्या ठिकाणी या भिंगाचं भिंगाची मुख्य नाभी आहे आणि त्याचं नाभी अंतर या ठिकाणी प्रकाशीय मध्यापासून तर मुख्य नाभीपर्यंतचं अंतर हे त्याचं नाभी अंतर आहे धन्यवाद